सातारा जिल्ह्यातील नंबर एक चा 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्राइबर असलेला एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। तर जयकुमार गोरे दोषी असेल तर जयकुमार गोरे शिक्षा भोगायला तयार आहे। जयकुमार गोरेच्या अपडेटवर सही शिक्का असेल तर जयकुमार गोरेची इन्क्वायरी करावी। सही शिक्का मी 10 वेळा द्यायला तयार आहे, माझा थंब द्यायला तयार आहे, मी आधीच पत्र दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे। माझ्या सह्या, मी आमदार आहे, मला वाटतं माझ्या 2-4 लाख सह्या सापडतील असतात, त्या सह्या कलेक्ट कराव्यात, ही सही व्हेरीफाय करावी, माझं त्याच्यातही काय म्हणणं। या सगळ्या प्रक्रिया बघितलं आपण तर याच्यामध्ये एकच कारण आहे की या देशमुखाचं आडणं इथं जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं काम करतायत। आता जिल्हाध्यक्ष झाले, दादा माळ्याचे खासदार झाले, तर माळ्याचे खासदार झाल्यानंतर कोणाकोणाला दुःख झालं ही सगळी माणसं तिथं आहे, या सगळ्या प्रक्रियेत आहेत। पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आल्यात, जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या, नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आणि या सगळ्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लढणारी 2 माणसं, 2 नेते जर या सगळ्या प्रक्रियेत अडकून ठेवणं, त्यांच्यावर काय जमेल तेवढ्या कारवाया करणं, ह्या प्रक्रियेचा भाग आहे। त्यासाठी केलेलं हे सगळं होताना आहे या प्रक्रियेमध्ये। बाकी विषय राहता राहतो माझ्या झालेल्या केसचं, तर तुम्ही सगळ्यांनी बघितले, 302 ची केस झाली तरी पोलीस 8-8 तास गुन्हा दाखल करत नाही। तुम्हाला माहिती आहे रात्री 4 वाजता कुठला कर्तव्यदक्ष पोलीस उठतो आणि सांगतो, या 2 वर्षापूर्वी झालेला गुन्हा रात्री 2 वाजता दाखल होतो, दुसरा गुन्हा रात्री 4 वाजता दाखल होतो, आणि आपला कर्तव्यदक्ष पोलीस मुंबईत 7 वाजता पोचतो। एवढी सगळी प्रक्रिया इथं राबवली। माझ्या कुटुंबाला त्रास दिला, मी रडणारा माणूस नाही, ना माझं कुटुंब, ना माझी बायको, ना माझ्या घरातली माणसं रडणारी आहेत, ना माझा मुलगा 17 वर्षाचा असला तरी तो रडणार आहे, आम्ही सगळे फाईट करणार आहोत। त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेत माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न झाला, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला, माझ्या घराची कुलपत उडून घराची झडती घेतली, माझ्या ऑफिसची कुलपत उडून माझ्या ऑफिसची झडती घेतली, माझ्या कार्यकर्त्याची, PNची, ड्रायव्हरची, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची घरात जाऊन घुसून त्यांच्या घराच्या झडत्या घेतल्या, एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्या। इवन पोलीस स्टेशनचा माणूस जरी पोलीस स्टेशनला कोर्टात जयकुमार गोरेचा कार्यकर्ता म्हणून आला, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात तू का आला आहे, तुझ्याकडे बघेन अशा पद्धतीचा दम द्यायचा प्रयत्न केला। जे काय करता येईल ते सगळं करायचा प्रयत्न केला, वकिलांना दम द्यायचा प्रयत्न केला, या सगळ्या प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला। पण मी या माध्यमात एवढंच सांगतो की ही राजकीय लढाई आपली आपण मैदानात लढावी। या जिल्ह्यातले जे जे लोकं आहे, म्हणजे या सगळ्याचं प्लॅनिंग सभापतींच्या केबिनला होतं, सभापती महोदयांच्या केबिनला, सरकारी वकील तिथे जातात, आता भिसे म्हणून भिसेंचा तर या प्रक्रियेत दोषच नाही, ठीक आहे, त्या विचाराचा या प्रक्रियेत केस करणं किंवा न करणं हा विषयच नाही, आणि मी आजही सांगतो की त्याच्याबद्दल मला कायम सहानुभूती आहे, भविष्यातही आहे। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भिसेना वकील, आता जो वकील दिला आहे तर तो हायकोर्टमध्ये काय क्वालिटीचा वकील आहे, आता ते या सगळ्या गोष्टी मी चर्चा करणार ना, कोण देतं काय देतं हा विषय नाही माझा। ठीक आहे, लढाई लढू, संघर्ष करू, आणि या संघर्षामध्ये मी पुन्हा सांगतो की या संघर्षाला आम्ही दमणार नाही, या संघर्षाला आम्ही थांबणार नाही, आणि जे कोणाला आम्हाला आजपर्यंत कोण आम्ही एवढ्या टोकाला कधी गेलो नव्हतं, अनेकदा माझ्या व्यक्तिगत आरोप झाले, अनेकदा माझ्या व्यक्तिगत केसेस करायचा प्रयत्न केला, पण मी कधी व्यक्तिगत कोणावर गेलो नव्हतो, पण आता खूप झाले। आता बघ, माझ्या कुटुंबापर्यंत, माझ्या मुलापर्यंत, माझ्या बायकोपर्यंत, माझ्या मेहुण्यांच्यापर्यंत, माझ्या कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोचले, तेव्हा आता उत्तर देणार, आता उत्तर देणार, आणि जशाच तसं उत्तर देणार। जे करायला लागेल ते आम्ही करू, कुणाच्या इन्क्वायऱ्या होतील ते काय ठरवेल, कोण कुठं जाईल ते काय ठरवेल, याविषयी आज बोलणार नाही। धन्यवाद।